नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी विराज शेलार पुन्हा एकदा आपल्या आकाश यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आहे 15 ऑगस्ट. सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या स्वतंत्र देश होऊन 75 इयर्स झाले, 75 वर्ष आलेत, आणि त्या निमित्ताने आज आपण चाललो आहे राईडला. आपण आज माळशेज घाटला चाललो आहे आणि ही आपली गाडी आहे हिमालया, आणि आपले जिजू आहेत ते राईड करणार. फर्स्ट त्याच्यानंतर आपण नंतर राईड करणार. सो आज राईडिंगची मजा घ्या तुम्ही. राईड स्टार्ट करूया. चला, गणपती बाप्पा मोरया. आपण आता रस्त्यावरनं जे प्रवास करतो आहे ना, ते मुंबई गोवालासुद्धा मागे टाकले ह्या रस्त्याने. हा मुरबाड रोड आहे आणि खूप म्हणजे खूपच बेकार कंडिशन आहे. अक्षरशः ना पूर्ण चिखलाचं साम्राज्य झालं आहे. अक्षरशः गाडी पूर्ण सरकते अक्षरशः. हे बघा, thank you.
हो फायनली आपण आता बोलतोय हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी. आपण हरिश्चंद्रगडचा ट्रेक करत नाही कारण आता वरती धुकं असल्यामुळे काय जाऊन पण काही उपयोग नाही. प्लॅन होता आमचा वरती जाण्याचा पण आता तो प्लॅन कॅन्सल झालाय. आणि तुम्हाला जर हरिश्चंद्रगडला यायचं असेल ना तिकडचे जे आजोब आहेत त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे. म्हणजे तुम्ही कितीही माणसं आहे 200 300 त्यांना जर कॉन्टॅक्ट करून आला तर तुम्हाला जेवणाची किंवा राहण्याची ते सगळे सोयी करू शकतात. त्यांच्याकडे पार्किंग सुद्धा आहे. आणि जर तुमच्याकडे त्यांना यायचं असेल तर तुम्ही या कॉन्टॅक्टला नक्की कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा 8080 8080 883 883 705 705. ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुमचं वरती जाण्यासाठी म्हणजे जेवण वगैरे सगळं तुम्ही बुकिंग करू शकता. खूप सुंदर असं प्लेस आहे बघा. आणि खूप मस्त वाटतं या मामांच्या 2 पैसे आहेत आम्ही ते बघून थांबलो इथे त्यांना. म्हणजे एक त्यांच्यावर एक फोटो काढला मस्तपैकी कारण खूप दिवसाने अशी जी घोंगडी दिसली आम्हाला कारण आम्ही गावी होतो त्या तेव्हा तो बघायचंच आपण. पण आता खूप दिवसाने असं काहीतरी बघायला भेटलं सो थांबलो त्यांच्यावर एक मस्त एक आठवण म्हणून एक फोटो काढला. बघूया आता बघू पुढे आता काय होतंय काय काय बघायला भेटेल. दुःख असल्यामुळे आपण तिकडे शूट केलं नाही पण जाताना आपण नक्की थांबणार आहेत. सो व्हिडिओमध्ये बनून राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा पहिलं. सुंदरसा एक टाइम लॅप्स घेतला आपण तो तुम्ही बघा. आणि ती कुत्र्याची खूप धमाल झाली ना मस्ती त्याने खूप म्हणजे या टाइम लॅप्स मध्ये जी धमाल केली ना कुत्र्याने ती खूप मस्त केली. ती आमच्या राईट पेक्षा पण खूप मस्त आहे. सो हा टाइम लॅप्स बघा आणि नंतर आपण जाणार आहे आता माळशेज घाटला जो वरचा पॉइंट आहे तिकडे. सो हा टाइम लॅप्स बघा त्याच्यानंतर व्हिडिओ आपण माळशेज घाटला. सांगा पडला काय दिसलंय. आपण चाललो तो डायरेक्ट माळशेज घाटला पण एक सुंदर असं इकडे एक केव्ह दिसले आणि आपण आता तिकडे पोहोचलोय. आणि रस्ता थोडा रिस्की होता पण आपल्याकडे तर हिमालय आहे तर हिमालयामध्ये न जाता आपण आता इकडे केव्ह मध्ये. आणि खूप मस्त आहे जे बांधकाम केले ते एकदम खूप सुंदर आहे आणि खूप म्हणजे आता तर थोडा इकडे तिकडे हे झालंय त्याचं पण खूप मस्त आहे. आतमध्ये जायला भेटलं असं पाणी नसतं तर थांबायची तर खूप इच्छा होती. आपण आता बोललो माळशेज घाटचा जो बोगदा आहे बोगदा पार करून आपण आता या साईडला बोलतोय पण जाणार तो पॉइंटला पण काहीच दिसत नाही बघा. तिकडे बघितलं तर पूर्ण तो जाण्यामध्ये काहीच अर्थ नाही. सो आपण आता लागलो खाली घाट उतरून खाली थांबणार आहे जर तिकडे ग्रुपवर दिसेल तर आपण थोडा सुरू करू आणि पुन्हा मग मुंबईच्या परतीचा प्रवास बघा तुम्ही. आणि रोड तर खूपच खराब आहेत सो रोडचा अपडेट पण तुम्हाला भेटेल तर व्हिडिओमध्ये बनवून द्या. चला निघूया.
इकडे बोट टाक. थोडस पुढे आल्यानंतर थोडस दुखत कमी वाटलं थांबावं तुम्हाला दाखवावं. हे बघा किती मस्त वाटतंय बघा ना खाली पूर्ण असा जो रस्ता आला तिकडून आणि पूर्ण धुकत बघा तिकडे खाली खाली पूर्ण ऊन पडलंय म्हणजे पाऊस तर नाही आहे बघा पूर्ण दिसतंय खाली पूर्ण बघा. रेड कलर ही बस आहे बस काही सुरू आहे. हे पूर्ण असं ओपन असताना पूर्ण दुकान असताना का बघायला वाटलं असं म्हणजे खूप म्हणजे खूपच मस्त वाटलं असतं आणि किती मस्त वाटते खाली बघा ना म्हणजे मस्त पूर्ण घरी आणि पूर्ण रोड घेऊ आणि तिकडे आम्ही जो जी टाईम लेस घेत आहेत ते तुम्हाला याच्यानंतर बघायला भेटेल. खूप छान वाटतं ते बघा तिकडे ते बघा त्या साईडला तिकडे बघा पूर्ण दुःख आलं आहे खाली खूप मस्त वाटते बघायला ते तुम्हाला टाईम लेसमध्ये बघायला भेटेल याच्यानंतरच्या. फायनली आपण घरी पोचलोय आणि अवतार बघितलं तर मला समजू येते रोडची काय कंडिशन येतो. असो आजचा आपला व्हिडिओ इथंच संपतोय. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आपल्याला कमेंटमधून कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा. आता गाडी जातो धुवायला काय कंडिशन झाली मला गाडीची पूर्ण बॉडी असे असे पेन होते. 12 तास आपण कंटिन्यू ड्रायव्हिंग केलं कंटिन्यू ते पण आणि पावसाने पूर्ण भिजवलं आपल्याला पूर्ण. सो आजचा व्हिडिओ थांबवते आपण इथे. चला बाय बाय भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुंदरशा अशा एका न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.